नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तर आजच्या या कार्यक्रमात आपण बघणार आहोत की कोर्टात खूप अशा केसेस येतात की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे व्हॉट्सॲपचे मेसेज, ईमेल, टेक्स्ट किंवा ऑडिओ किंवा व्हिडिओ जे असतात ते एक मोठा पुरावा म्हणून आपण समजतो। तर तो पुरावा आपण कोर्टात सादर करू शकतो की नाही याबाबत बहुतांश लोक खूप कन्फ्यूज असतात की हा पुरावा आपण सादर करू शकतो की नाही। तर आज आपण या विषयावर ॲडव्होकेट रियाज बेग यांच्याशी चर्चा करणार आहोत। रियाज सर, आपल्या ATV न्यूजमध्ये स्वागत। तर कोर्टामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा पुरावा म्हणून आपण सादर करू शकतो की नाही करू शकत याच्याबाबत आमच्या दर्शकांना माहिती द्या। नमस्कार। सन 2000 साली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आपल्या भारतामध्ये पास झालेला आहे। त्या ॲक्ट पास झाल्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 ह्या कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत। जसे सेक्शन 65 अ आणि 65 ब इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड यांचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे। समजा उदाहरणार्थ आपले जे व्हॉट्सअपचे मेसेजेस, टेक्स्ट, SMS, MMS, तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा आपण मेहरबान कोर्टात पुरावा म्हणून दाखल करू शकतात। आजच्या घडीला बहुतांश केसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे आहे हे खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। जर एखाद्या ठिकाणी भांडण झाले, आता कालचंच उदाहरण आपल्या नगरमध्ये जे भांडण झाले त्याच्यामध्ये जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पोलिसांना खूप महत्त्वाचा एव्हिडन्स आहे, ते त्याच्यावर त्यांची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना भरपूर असा एव्हिडन्स भेटणार आहे। आपल्याला जर मेहरबान कोर्टात एखादा ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हॉट्सअपचा टेक्स्ट पुरावा म्हणून दाखल करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सेक्शन 65A ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट त्याच्याखाली आपण मेहरबान कोर्टात ते दाखल करू शकतो आणि त्याच्या सत्यतेसाठी किंवा त्याला इम्पॉर्टन्स मिळण्यासाठी आपल्याला सेक्शन 65Bचा एक सर्टिफिकेट द्यावा लागतो, त्याला ॲडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्स असं म्हणतात। एव्हिडन्सचं ॲडमिसिबल मेहरबान कोर्टात आपल्याला जर प्रूफ करायचं आहे तर आपल्याला ते सर्टिफिकेट अत्यंत गरजेचं आहे। ते सर्टिफिकेटशिवाय त्या एव्हिडन्सला एवढं वेटेज भेटणार नाही आपल्याला। सेक्शन 65A खाली आपण जर एखादा एव्हिडन्स दाखल केलं तर त्याला 65Bचं जे सर्टिफिकेट आहे ते जोडावंच लागतं। त्याचं 65Bचं सर्टिफिकेट जोडलं आपण तर ते इम्पॉर्टंट जे आपण दाखल केलेलं आहे त्याला पुरावा म्हणून मेहरबान कोर्टामध्ये जास्त वेटेज मिळतो। अशा प्रकारे सेक्शन 65A आणि B हे जे आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे ते खूप महत्त्वाचे आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सबाबत। याच्यामध्ये 2000 साली यांनी खास करून अमेंडमेंट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा याच्या खाली त्यांनी दाखल करून घेतलेले आहे। जर मेहरबान कोर्टाला असं वाटलं, ते तथ्य वाटलं याच्यामध्ये काही खरंच इम्पॉर्टन्स आहे आणि याचं जे सर्टिफिकेट दाखल केलेलं आहे ते पण एकदम बरोबर आहे तर ते पुरावे कामी वाचून ते मेहरबान कोर्टात आपण दाखल करू शकतो। तर दर्शकांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा पुरावा म्हणून सादर करू शकतो पण त्याच्यासोबत सर्टिफिकेट असणे हे खूप आवश्यक आहे। विदाउट सर्टिफिकेट आपण तो पुरावा सादर करू शकत नाही। तर आजचं हे चर्चासत्र मी इथेच थांबवते। पाहत राहा ATV न्यूज 24 तास। नमस्कार।